उभा करण्यासाठी सर वृद्ध माणसांना आपण नेऊ शकत नाही, तसंच लहान मुलांनासुद्धा बोटीतून नेऊ शकत नाही. आणि असं असतानासुद्धा त्यांनी कस्टमरांनी त्यांच्याकडे लाईफ जॅकेट मागितलेले होते, कारण इन्सिडंट झाला त्यामधील एका लेडीजशी माझं बोलणं झालं. तर त्यांनी मला मॅडमनी सांगितलं, चव्हाण म्हणून मॅडम आहे, त्या बोलल्या की आम्ही लाईफ जॅकेट मागितली तरी पण त्यांनी लाईफ जॅकेट दिली नाही, त्यामुळे जर लाईफ जॅकेट दिली असते तर कदाचित आमचे प्राण वाचू शकले असते. आणि लहान मुलांना नेलं होतं, लहान मुलांना अलावड आहे का आणि दुर्घटना घडली असती मोठी तर काय? नाही नाही, लहान मुलांना त्यांनी आपल्याबरोबर, अगदी 6 महिन्याची छोटी होती, 2 वर्षाची मुलं होतो, त्याच्यानंतर म्हातारी एजेड माणसं होती त्यात, आणि ते काही त्यांना माहिती न देता कस्टमरांना ह्याबद्दल जाता येत नाही अशी माहिती न देता ह्यांनी फक्त आणि फक्त पैशासाठी हा सगळा व्यवहार केलेला आहे. आणि हे कायमच ह्यांचं चालू आहे. ते सर कुठेतरी ह्याला हे बसा आळा बसायला पाहिजे, तरच त्यात सुधारणा होईल. आणि आता तरी माझी एक रिक्वेस्ट आहे प्रशासनाला की 2 जीव गेलेले आहेत, राजरोज गेले, ह्याच्या अगोदरही गेले, आता तरी प्रशासनाने जाग होऊन ह्या सगळ्या गोष्टींवर एक पॉलिसी तयार करून की ती पॉलिसी राबवून लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा, अगदी मनापासून कळकळीची मी विनंती गव्हर्नमेंटला करते. आणि ते गव्हर्नमेंटने तेवढ्या ध्यानात घेऊन एक त्या विनंतीचं माझ्या मान ठेवून त्या विनंतीचं विचार करावा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.